मध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाच्या विजय रथाचे सारथ्य केले होते. स्वतः कृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत असल्यामुळे महाभारतातील राजकारणात अर्जुनाच्या पक्षाचा विजय झाला. आपल्या अहमदनगर मध्ये राजकीय सारथ्याची भूमिका महत्वाची ठरत असून इलेक्ट्रिकल मोटर गाडीची टेस्ट ड्राईव्हच्या निमित्ताने सासऱ्याने जावयाचे सारथ्य केल्याचे दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले. अहमदनगर येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झवरे पाटील आणि विधान परिषदेचे आमदार अरुण काका जगताप यांनी इलेक्ट्रिक मोटर बाईकची टेस्ट ड्राईव्ह घेतली. पण यावेळी नगर पारनेर मतदारसंघात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सासऱ्याने पारनेर नगर मतदारसंघात अनेक वर्षापासून आपले वर्चस्व अबाधित ठेवलेल्या आपल्या जावयाचे सारथ्य केल्याचे दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले. पारनेर नगर मतदारसंघात तब्बल 15 वर्षांनंतर राजकीय उलथापालथ होऊन सत्तांतर घडून आले. पारनेर तालुक्यात राजकीय स्थित्यांतराचे वादळ उठल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांकडून पाटलाच्या रथाचा ध्वज सुद्धा कापून नेला होता. पण येणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमध्ये सासरेबुवा आपल्या जावयाचे त्यांच्या घरच्या मैदानात विजयी रथाचे सारथ्य करणार का असा प्रश्न राजकीय अभ्यासकांना पडला आहे. आणि असे झालं तर ही सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींसाठी संकटाची नांदी ठरणार आहे. पण सध्या तरी सुजित झवरे पाटील यांच्या संपर्क कार्यालय येथे जावयांसोबत सासऱ्यांनी इलेक्ट्रिकल मोटर गाडीची ट्रेस ड्राईव्ह घेतली आहे. आमदार अरुण काका जगताप, सुजित झवरे पाटील यांच्यासोबत निर्मल मुथा उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.